नमस्कार, मी विशाल पाटील। टॉप 18 न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मात्र राज्यासाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि ती म्हणजे राज्यामध्ये 34 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। 34 जिल्ह्यातील 7,135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदासाठी रविवारी मतदान पार पडलेलं होतं। यात सरासरी 74% इतकं मतदान झालेलं होतं आणि आज या निवडणुकीची मतमोजणी होणार असून तुमच्या गावचा सरपंच कोण हे ठरणार आहे आणि त्या संदर्भातले सगळ्यात आधी निकाल हे न्यूज 18 लोकमतवर आपल्याला पाहायला मिळतील। या मतमोजणीसाठी गावोगावी जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यात आणि अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे अधिक अचूक आणि वेगवान दोन्हीचा समन्वय असलेला अशा प्रकारचा निकाल हा न्यूज 18 लोकमत सगळ्यात आधी आपल्या समोर आणणार आहे। 34 जिल्ह्यातील 7,135 ग्रामपंचायतींचं भवितव्य ठरणार आहे। त्या ठिकाणी थेटपणे सरपंच पदासाठी असलेली चुरसही आपल्याला पाहायला मिळणार आहे। सरासरी 74% झालेल्या मतदानासंदर्भातले अतिशय अचूक आणि वेगवान निकाल हे न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी।